छडी लागे छम छम विद्या येईल घम घम असे म्हणत आपण सर्वांनी रडत का होईना शाळेची पहिली पायरी चढली। शाळा म्हटलं की अभ्यासाबरोबर शिस्त नियम व शिक्षा तर आलीच। गणवेश हा त्या नियमांपैकीच एक। गणवेशाचा उद्देश संघभावना व समभावना निर्माण करायचा असला तरी जपानमध्ये मात्र नियमांचा कहर करण्यात आलाय। जपानमधील एका शाळेत मुलींवर केशभूषेवर अनेक जासक नियम लावण्यात आले। खेळाडू कंपनीतील कामगार सैनिक यांना देखील गणवेश असतात। पण आज प्रामुख्याने आपण शालेय गणवेश व जगभरातील अनेक शाळांमधील विविध नियमांबद्दल बोलणार आहोत। शाळेतील ड्रेस कोडबद्दल भारतात व भारताबाहेरही अनेक वाद आहेत। कर्नाटकातील हिजाब प्रकरण असो व केरळमधील सरकारी शाळेतील मुलींच्या ड्रेसबाबत आंदोलन, सर्वांची एकच कहाणी। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व स्त्री सबलीकरणाचे धडे अनेक जण देत असतात। प्रगतशील देशामध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते, परंतु टेक्नॉलॉजीमध्ये पुढारलेल्या जपान देशात मात्र अजूनही लिंगभेद व स्त्रियांनी काय परिधान करावे यामध्ये चर्चा होत आहे। जपानमध्ये मुलींनी शाळेत पोनी स्टाईल पद्धतीची वेणी घालण्यास बंदी घालण्यात आली आहे। आणि ही वेणी घालू नये का तर मुलींनी ही पोनीटेल घातल्याने त्यांचा मानेकडील भाग दिसून येतो आणि यामुळे मुलांमध्ये लैंगिक भावना उत्तेजन होण्याची शक्यता जास्त असते। अशा पद्धतीने चुकीचे नियम शालेय विद्यार्थिनींवर घातल्यामुळे सोशल मीडियावरून तीव्र निषेध नोंदवण्यात येतो आणि हा शाळेचा नियम असल्याने व विद्यार्थिनींनी तो पाळणं बंधनकारक असल्याने विद्यार्थिनींना नाईलाजाने तो पाळावा देखील लागतोय। द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार हे नियम फक्त विद्यार्थिनींच्या केसावर नसून अनेक खासगी गोष्टींवर सुद्धा आहे। तेथील अनेक शाळांमध्ये मोजांचा रंग, स्कर्टची लांबी तसेच अंतरवस्त्रांसाठी देखील नियम आहेत। एवढेच नाही तर भुवयांचा आकार, केस देखील सरळच असणे आवश्यक आहे। केस सरळ नसल्यास ते नैसर्गिकरित्या सरळ नसल्याचा पुरावा देखील द्यावा लागतो। विद्यार्थिनींचे केस देखील काळ्याच रंगाचे असणे बंधनकारक आहे। शाळेत कोणतीही मुलगी केस कलर करून येऊ शकत नाही। जपानमध्ये असे लिंगभेदाचे शालेय नियम करण्याची ही काही पहिली वेळ नाही। तेथील लोकांच्या म्हणण्यानुसार हे नियम 1870 पासून लागू झालेत। फक्त जपानमध्येच नाही, सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेतही एका शाळेत मुलींनी योगा पॅन्ट व लेगिन घालून येण्यास बंदी आहे। अजून एक शाळेत जॉगिंग सूट व घट्ट जीन्स घालण्यात बंदी घातली आहे। किम जोंग उन हे हुकूमवादी असलेल्या उत्तर कोरियाची देखील हीच कहाणी आहे। तेथील शरीराच्या विशिष्ट भागांवर टोचलेले देखील चालत नाही, तसेच स्किन फिट जीन्स व मुलेट हेअरस्टाईलवर देखील तिथे बंदी आहे। भारतामध्ये सार्वभौम लोकशाही असल्याने अशा प्रकारचे स्त्रियांवर अत्याचार करणारे ड्रेस कोड व नियम घालण्यात येत नाहीत। भारतीय स्त्रियांचे संविधानिक अधिकार जपण्यात आले आहे। मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा या संबंधीचे अधिकार संरक्षित करण्यात आलेत। गणवेशाचे उद्देश वर्णभेद, लिंगभेद व जातीवाचक भेद मोडून समानता निर्माण करण्याचा असला तरी जपानमध्ये ह्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय। जपानमध्ये असलेल्या या नवीन नियमाचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। आपल्याला या नियमांबद्दल काय वाटते ते खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा। फॉर द पीपल डॉट न्यूज चॅनलवर येणारे व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जरूर प्रेस करा। फॉर द पीपल डॉट न्यूज चॅनलला फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटरवर लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।